राज्यपाल भगत सिंह कोश्यारी की उनके विवादास्पद बयान के लिए हर तरफ से आलोचना हो रही है अगर मुंबई से गुजराती और राजस्थानी लोगों को हटा दिया जाता है तो मुंबई को वित्तीय राजधानी के रूप में मान्यता नहीं दी जाएगी लेकिन उनका भाषण काट दिया गया है राज्यपाल के इस वक्तव्य कांग्रेस प्रवक्ता अतुल लोहनी ने निशेद किया है ऐसा की महामहिम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जी राज्यपाल पदा गरिमा धुळीस मिळवण्याचा चंग बांधलेला दिसतो आणि त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र द्वेष यापूर्वीसुद्धा त्यांनी महाराष्ट्राची आई देशाची आई सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या संदर्भात अतिशय घानेड आणि गलिच्छसं वक्तव्य केलं होतं तसंच आज महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये वक्तव्य केलं आणि महाराष्ट्रातून गुजराती आणि राजस्थानी लोक गेले तर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काहीच राहणार नाही अशा पद्धतीचं महाराष्ट्रद्रोही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे हा एका विशिष्ट द्वेषापोटी त्यांचे येत आहेत त्यांनी एक लक्षात ठेवला पाहिजे की महाराष्ट्रामधली संस्कृती आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना घेऊन चालण्याची प्रवृत्ती याच्यामुळे इतर लोक प्रगत झाले नाहीतर मग हीच लोकं गुजरातमध्ये का झाली नाही प्रगत हीच लोकं राजस्थानमध्ये का नाही झाली प्रगत तीच लोकं दिल्लीमध्ये का नाही होत मुंबईमध्ये येऊन पुण्यामध्ये येऊन नागपूरमध्ये येऊनच ही लोक का मोठी होतात याचा विचार आपण केला पाहिजे आमची वॉर्निंग आहे भगतसिंग कोश्यारीजी आपल्याला आपण महाराष्ट्राची बदनामी थांबवावी महाराष्ट्र द्रोहीपणा थांबवावा आणि लवकरात लवकर महाराष्ट्राची माफी मागावी नाहीतर मग तुमच्या विरोधात मोठं आंदोलन करण्यात येईल आणि मला पंतप्रधानांना प्रश्न विचारायचा आहे आपण येता छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानता या असल्या महाराष्ट्र द्रोही व्यक्तीला तुम्ही इथं जर राज्यपाल म्हणून ठेवणार असाल तर मग तुम्हाला सुद्धा